आज सांगलीच्या रोटरी क्लब हॉलमध्ये बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशन व आम्ही उद्योजिका यांच्या वतीने महिला उद्योजक राज्य परिषद 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांना संजीवनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी बोलताना व्याख्यात्या नीना पटवर्धन सरवदे म्हणाल्या की आज स्त्रीचं रडणं ही स्त्रीची ताकद आहे, पण कोणासमोर रडायचे हे कळलं पाहिजे, कारण प्रत्येकाचा खांदा हा आधाराचा नसतो, त्यामुळे कायम सकारात्मक लोकांसोबत राहा असे आवाहन सरवदे यांनी केले. या प्रसंगी महिला बाल कल्याण अधिकारी सुवर्णा पवार यांनी महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिला उद्योजिका होण्याचे स्वप्न उरी बाळगावे असे आवाहन केले. तर कृषीभूषण पूजा सावंत यांनी शेती व्यवसायातून महिलांनी कसे उत्पन्न वाढवावे याचे मौलिक मार्गदर्शन केले. फाउंडेशनचे सर्वे सर्व आय वाय मुजावर, गजानन अडिमणी, शशिकांत कुंभोजकर, पोपटलाल डोरले, तेजस्विनी सूर्यवंशी, सुवर्णा बेळगी, जस्मिन शेख, अनिशा धारवडकर, अभिदा मुजावर, गीतांजली थोरात, ऋतुजा चव्हाण आदींनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. वैष्णवी जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सांगलीच्या आमच्या बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशन आणि आम्ही उद्योजका या महिला मासिकाच्या वतीनं रोटरी क्लब हॉलमध्ये आज आम्ही पुरस्काराचा कार्यक्रम, संजीवनी पुरस्काराचा कार्यक्रम आणि महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी काही व्याख्यात्यांना बोलवलं होतं. सर्वांना मार्गदर्शन आवडलं आणि पुन्हा काही विविध क्षेत्रातली जी गुणी महिला आहे त्यांचा आम्ही सत्कारही या वेळेला केला. मला खूपच आनंद झालेला आहे की आत्तापर्यंत गेली जवळजवळ 20-30 वर्षे मी या क्षेत्रामध्ये आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, तसेच उद्योग क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे आणि त्या सर्वांचं मला काहीतरी चीज झालं, म्हणजे पुरस्कार मिळाला असं मला वाटतं. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.